वाळकी येथील राशन कार्ड नाही, राशन मिळत नाही, म्हणून मी व्हिडिओ बनवला होता. मी महिलांची मीटिंग घेऊन तहसीलदार यांना निवेदन दिले. त्यांचा परिणाम त्यांनी राशन दुकानदार बदलून दुसरा दुकानदार दिला व राशन कार्ड दुकानदार यांच्याकडे दिले. राशन कार्ड नाही हो मामी, ताई मला मार्ग भेटत नाही यायला, टायमाला जेवण भेटत नाही, मग उपास मरायची येळ येते. राशन कार्ड दुकानदाराकडे गेले तर ते म्हणतात तुम्हाला कार्ड आहे नाही, तुमच्या नावाचा माल आहे नाही, मग कसं काय करा. मला तीन मुलं आहेत आणि मी एकही चौथी, तुमच्या नावाचा आलाच नाही, मग काही आलाच नाही, मग ते मग आम्हाला माल भेटत नाही, खायला भाकरी नसतात, येळेला भेटत. काय करावं काय नाही ते काही कळत नाही. काल मला 25-30 किलो राशन दिलं, त्यानं मला 40 रुपये 160 रुपये घेतली माझ्या, 2 रुपये किलो प्रमाण आहे नाव, मात्र आम्हाला राशन नाही. ज्या गरीब कुटुंबाला महिलांना आज यांना आज राशन मिळत आहे, त्यांचा उपयोगाचा प्रश्न सुटला. मी टॅपमधून व्हिडिओ पुरवठा विभाग तहसील येथे दाखवला. त्यांना केलेल्या कामामुळे त्यांनी मला आभार मानले, माझे आभार मानले. काय होती पहिली अडचण? अडचण म्हणजे आम्हाला राशन मिळत नव्हतं, पुन्हा राशन पुस्तक नव्हतं. पुस्तक कोणचं? हे आपलं याच, याला काय म्हणतात, एआयटीचं, हे म्हणजे राशन, राशन कार्ड, राशन कार्ड. दुकानदार म्हणे याच्यापासून जा, नाईब तहसीलदारापासून जा, ती म्हणे त्याच्यापासून जा. आल्यावर तुम्ही शूटिंग करून घेतली, तुम्ही आमचे मार्गदर्शन आम्हाला केलं, आम्ही राधिका बाई ताईनं आम्हाला हे राशन कार्ड मिळू दिलं. किती वर्षापासून मिळत नव्हते तुम्हाला राशन कार्ड? 25 वर्षापासून राशन कार्ड मिळत नव्हते. बरं, आधी प्रयत्न केले होते का? नाही नाही, फक्त म्हणायचे मी. कोणाला म्हणायचे? ते कुपन वाल्याला म्हणायचे. आम्हाला कुपन का देत नाही बाबा, आम्ही गावातली आहे की तुमच्यामुळे माल भेटला आहे आम्हाला, नाही तर आम्हाला आतापर्यंत माल भेटला नव्हता. आता छान वाटायला, म्हणजे कसं आम्हाला पोटाला पोटभर भेटायला ना, शावकाराकडे जायची गरज पडना झाली. मी राधिका चिंचोलीकर, वाळकी गावातून, हिंगोली जिल्ह्यातून, इंडिया अनहर्डसाठी.